या बातमीचे प्रायोजक आहे उमामा फॅशन विजापूरवे सोलापूर। संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो। सगळ्या गोष्टीतून मार्ग काढून आपल्याला काहीतरी नवं उभारायचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब आहे। शरद पवार यांनी सगळ्यांना प्रेम दिला आहे। ही घटना वेदना देणारी आहे। माझ्या मनात नेहमी अजित पवार हे नेहमी मोठे भाऊ म्हणूनच असतील। आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेणार आहे। 9 आमदार म्हणजे पक्ष होत नाही, पक्षाच्या अध्यक्षांना न सांगता केलेली कृती असल्याने योग्य ती पावले उचलणार आहे। पक्षातून बाहेर गेले आहेत असं त्यांनी कोणाला कळवलं नाही। अजित पवार यांच्यासह 9 आमदारांवर कारवाई होणार आहे। ज्यांनी पक्षाला धोका देऊन शपथ घेतली त्यांच्यावर योग्य कारवाई करणार आहे। जे गेले आहेत ते आमदार आले तर स्वागतच आहे। मला असं वाटतं की आदरणीय पवार साहेबांची प्रेस कोणी पाहिली असेल तर संघर्ष कसा करायचा किंवा एखादा खूप मोठा प्रश्न आपल्या समोर आला त्याची एक ऑपॉर्च्युनिटी कशी करायची आणि आज पवार साहेबांची प्रेसमध्ये एक प्रश्न त्यांना विचारला आणि त्यांना असं विचारण्यात आलं की एनसीपीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता कसं काहीतरी आश्वासक कोण आहे ज्या पद्धतीने त्यांनी त्या प्रश्नाला उत्तर दिलं। मला असं वाटतं कोणाच्याही आयुष्यात किती संघर्ष करायची वेळ आली तर साताऱ्याची सभा आणि आज पवारसाहेबांनी प्रेसमध्ये दिलेलं उत्तर मला असं वाटतं कुणालाही ऊर्जा देण्याचं आहे आणि माझ्या स्वतःसाठी अर्थातच की संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो आणि त्याच्यातून नाउमेद व्हायचा एक मार्ग असतो आणि दुसरा मार्ग असा असतो की ठीक आहे हा प्रश्न आलेला आहे आपल्याला त्याच्यातून नवीन ऊर्जेने नवीन मार्ग काढून काहीतरी नवं उभं करायचं। 1980 इतिहासाची पुनरावृत्ती होणार काळच ठरत नाही। एवढी मोठी घटना घडली काही कायदेशीर सल्ला घेतला गेला किंवा लिगल पुढची काय प्रोसिजर राष्ट्रवादीकडनं करण्यात येणार याच्या पुढचा शिवसेनेचा इतिहास आहे। कायदेशीर लढाई मोठी लढावी लागते। मला असं वाटतं आदरणीय पवारसाहेब सविस्तर त्याच्याबद्दल सकाळीच बोललेले आहेत आणि मला असं वाटतं की लेट सी हाऊ द स्टोरी अनफोल्ड्स। सगळं काय एका दिवसात बोलणं मला वाटतं अशक्य। सगळ्या बैठकीमध्ये 2 वेळा तुम्ही होता त्या बैठकींना तुम्ही स्वतः जाऊन आलात तेव्हा चर्चा काय होती आणि तेव्हा तुम्हाला अंदाज आला की इतकं मोठ्या प्रमाणावर आपल्याच पक्षाचे आमदार चालले आपलेच सहकारी चालले? खरं तर ते माझे सहकारी नाही आहेत, ते माझ्या कुटुंबातले लोक आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक कुटुंब म्हणून गेले 2.5 दशकं हे काम करतंय आणि आदरणीय पवारसाहेब हे सगळ्यांसाठी अतिशय प्रिय आहेत आणि त्यांनीही सगळ्यांना घरातल्या मुलांसारखं वागवलं आणि त्या बाकीच्यांनीही नेहमी आदरणीय पवारसाहेबांना प्रचंड प्रेम त्या सगळ्यांनीच दिलेलं आहे। त्याच्यामुळे ही जी घटना आज झालेली आहे ती अर्थातच आम्हाला वेदना देणारी आहे पण त्याची काही कारणं असतील आणि मला वाटतं आदरणीय पवारसाहेब सविस्तर त्याच्याबद्दल सकाळीही बोललेले आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता पुन्हा एकदा संघटनेतल्या जबाबदाऱ्या नवीन उमेदीने संघटना उभी करणं त्याबरोबर लोकांबरोबर जाणं आणि पुढे जाऊन महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करण्यासाठी काहीतरी चांगलं काम उभं करणं हे आमच्या सगळ्यांवरची जबाबदारी। नाही एकतर 19 आणि 23 मध्ये 21-22 3 वर्ष उलट 4 वर्ष झाली आणि 4 वर्षात मला वाटतं थोडीशी जबाबदारी माझ्यावर पण आलेली आहे आणि मला असं वाटतं तेवढी मला वाटतं मॅच्युरिटी माझ्यातही आलेली आहे की आपलं प्रोफेशनल काम आणि आपली नाती ह्याच्यात गल्लत झाले। त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये दादा हा आयुष्यभर माझा मोठा भाऊच राहील आणि माझ्या मनात
दादा बद्दल नेहमी प्रेम असेल. तुम्ही कार्यक्ष झाला आणि कार्यक्ष झाल्यानंतर जी एकंदरीत ही घटना होती, जी कुजबूज चालू होती, त्या कुजबुजाविषयी तुम्हाला काही कल्पना होती? कारण अनेक बैठका तुम्ही कार्यक्ष झाल्यानंतर कळाला आणि या नेत्यांविषयी चर्चा करत असताना तुम्हाला एक संधी पाहायला मिळते का की काहीतरी असं गप्प होत आहे जेणेकरून आपल्याला ते थांबायला पाहिजे? एक तर माझं पोट फिजिकली नाही पण इमोशनली मोठं आहे, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी कॅमेरावर बोलणं मला संयुक्त. आता दादा आणि माझ्यात जे बोलणं झालं हे फक्त दादा आणि मला माहिती. एक तर वैयक्तिक दादा आणि माझ्यामध्ये वाद होऊच शकत नाही, कारण का मी वाद कधी घालणारच नाही, कारण का दादा माझा मोठा भाऊ आहे, त्याच्यामुळे अर्थातच दादाशी मी कुठल्या विषयावर कधी इतक्या वर्षात वाद घातला नाही आणि कधी घालणारही नाही. जेव्हा दादाचं आणि माझं नातं आहे, जेव्हा पक्षाच्या बाबतीत येतं तो आमचं प्रोफेशनल आहे आणि हे आमचं पर्सनल आहे आणि मी माझं पर्सनल आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य ह्याच्यात गल्लत आता करतात. खूप गोष्टी झाल्या, दिस इज नॉट इन्स्टंट कॉफी, बघा ना हाऊ द स्टोरी असतो, थोडा पेशन्स मी आयुष्यात प्रत्येक नात्यात सोल्युशन मोड मध्येच असते. मॅडम काही दोन दिवसापूर्वी तुम्ही म्हणाला की नवाब मलिक आणि त्यांनी त्रास सहन केला, त्यांच्या मुलाबाळांना त्रास झाला, मात्र ते झोपले नाहीत. मात्र आजकाल जे अजित दादा त्यांच्यासमोर गेले असताना तुम्ही त्याबद्दल भाऊ म्हणून बोलत नाही म्हणजे भाऊ म्हणताय पण त्यांच्यापेक्षा टीका करत नाही. टीका कशावर? म्हणजे कशासाठी? दोन दिवसापूर्वी तुम्ही म्हणाला की नवाब मलिक आणि त्रास सहन केला, त्यांच्या मुलाला त्रास झाला, मात्र ते झोपले नाही. मात्र आता अजित दादा त्यांच्यासोबत जाऊन सत्य त्यावर तुम्ही का बोलत? मला असं ती गोष्ट आजच झालेली आहे आणि आदरणीय पवार साहेब बोललेले आहेत सकाळी. पक्षाचे सगळ्यात वरिष्ठ नेते आदरणीय पवार साहेब आहेत आणि पवार साहेब एकदा एका विषयावर बोलल्यानंतर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी बोलणं हे संयुक्तिक राहणार. आता ज्या प्रकारे परिस्थिती आहे पक्षामध्ये वाद होईल, कारण दोन गट झाले, जे बघूया ना, लेट्स सी हाऊ द स्टोरी अनफोल्ड्स. अभी 12 घंटा भी नहीं हुआ है. लोकशाही आहे, प्रत्येकाला मत असायचा अधिकार आहे की नाही? आज दादांचे सूत झालेले आहेत एकूणच, त्या पण ते दादाचं वैयक्तिक मत आहे, त्याच्यात जय काय. माझं मत एक आहे, तुमचं एक मत आहे, दादाचं एक मत आहे, आज नेमकी असा बदल काय झाला 24 तासात की काल पण सगळे फुले आंबेडकर म्हणत होते, आज पुन्हा एकदम बदल झालेला आहे, हिंदुत्ववादी विचारांकडे गेलेले आहे, कसा हा बदल? ह्याचं मी कसं उत्तर देणार? ज्यांनी बदलले त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. I haven't heard it, so I can't comment unless I see. I haven't seen it. Chagan Bhujwal. 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 वेगच उत्तर मगाशी दिलं. तुमच्याकडे तुमच्या संपर्कात आमदारांची नेहमीच बोलते, आजही बोलले, कालही बोलले आणि उद्याही बोलले. ऐकू, आय थिंक वन स्टेप ॲट अ टाइम, लेट्स नॉट ऑल गेट सो एक्साइटेड. आता 12 तास पण झाले नाहीत या घटनेला. लेट्स सी हाउ द स्टोरी. आय जस्ट हॅव वन क्वेश्चन, व्हाय यू आर शाउटिंग एट मी? नो सॉरी, छगन आय एम ऑलवेज फीलिंग लाइक आय एम इन सम कॉर्नर एंड एवरीबॉडी इज कॉलिंग.
रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन. बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन. आमच्या इथे जीन्स टी शर्ट्स ट्राउजर्स शर्ट्स पैंट्स जैकेट्स आदि वरायटीज उपलब्ध. तसेच दिवाळी होळी रमजानी बकरी ईद आंबेडकर जयंतीचेही शॉपिंग करा. आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन मक्का मस्जिद शेजारी विजापूर्वे सोलापूर. संपर्क 9921037094.